नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच नवोदयाची परीक्षा झाली, सैनिक स्कूलचाही पेपर झाला आणि आपण सर्वजण शिष्यवृत्तीच्या तयारीसाठी सज्ज झालेलो आहोत. आज आपण भाषा अर्थात मराठी या विषयातील शब्द संपत्तीवरील प्रभुत्व या घटकामधील तीन उपघटकांचा अभ्यास करणार आहोत. शब्द संपत्तीवर प्रभुत्व असणं हे सर्वांगीण दृष्टीने अतिशय आवश्यक आहे. तुमचं व्यक्तिमत्व जरी फुलवायचं असेल, तुम्हाला उत्तम वक्ता व्हायचं असेल, तुम्हाला उत्कृष्ट लेखक किंवा कवी व्हायचा असेल, अर्थात उत्तम साहित्यिका करता, उत्तम वक्त्या करता, प्रभावी संभाषण कौशल्या करता शब्द संपत्तीवर प्रभुत्व असणं नितांत आवश्यक आहे. मराठी भाषेमध्ये ज्ञानपीठ हा पुरस्कार पहिला जन्म मिळाला वी स खांडेकर यांची ययाती कादंबरी किंवा कोणती कादंबरी जर वाचली तर शब्द संपत्तीवरील प्रभुत्व कशाला म्हणतात ते लक्षात येईल. शब्द प्रभू प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या व्याख्यानांची मालिका जर आपण बघितली तर शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, शब्दांचा प्रवाह कसा असतो, वाणीचं सामर्थ्य कशाला म्हणतात, आणि म्हणून हा जो घटक आहे तो केवळ शिष्यवृत्तीसाठीच मर्यादित आहे, अभ्यासापुरता आहे असं नाही, तर याची व्यापकता फार मोठी आहे. अगदी बुद्धिमत्ता चाचणीमध्ये सुद्धा या घटकाचा आपल्याला निश्चित उपयोग होतो. नवोदय मधील उतारे असतील किंवा शब्दांचं वाक्याचं आकलन होण्याकरता शब्द संपत्तीवरील प्रभुत्व असणं फार गरजेचं आहे आणि यासाठी आपल्याला प्रचंड वाचन, आकलन, समजपूर्वक वाचन या गोष्टींची नितांत आवश्यकता आहे. या घटकासाठी शब्द संपत्तीवरील प्रभुत्व यासाठी 39% भारांश आहे, म्हणजे साधारणत 16 गुणांसाठी हा प्रश्न असतो आणि म्हणून अतिशय महत्वाच्या या विषयावर आपण आज तीन उपघटक बघणार आहोत आणि त्यापैकी पहिला उपघटक आहे दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनवणे. तुम्हाला वेगवेगळे अक्षर दिली जातात, ती उलट सुलट क्रमाने दिली जातात आणि त्यांचा योग्य क्रम लावायचा आणि अर्थपूर्ण शब्द तयार करायचा. याचे आपण काही उदाहरण बघूया. पहिलं उदाहरण आपण बघितलं मासे का ज सवी, स ज वी, काय वाटतं आपल्याला? तर जर आपण उलट सुलट अक्षर जुळली तर स माज सेविका, समाज सेविका हा आपल्याला अर्थ जाणवतो. दुसरा आपण उदाहरण बघूया भा सॉरी मा भ क स पु रम आणि ववर रफा. मा भ क स पुरम रुव ही उलट सुलट अक्षर जर आपण योग्य क्रमाने जुळली तर आपल्या लक्षात येईल स मा रंभ पूर्वक, समारंभ पूर्वक. आपण एखाद्याला प्रमाणपत्र देतो, समारंभ पूर्वक देतो, सन्मान पूर्वक देतो, तर हा तो शब्द तयार होईल. तिसरा आपण बघूया प्र अ च श ना ल रु आणि दे. प्र अ च श ना ल रु दे आपण बारकाईने जर बघितलं तर हा शब्द होतो
अरुणाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश. आता हे कधी लक्षात येईल आपल्या राज्य राजधान्या वगैरे आपण जर पाठांतर केल्या बुद्धिमत्ता चाचणीच्या किंवा सामान्य ज्ञानाच्या वाढीसाठी आपण राज्य राजधान्या पाठांतर केलेल्या असतील तर लगेच शब्द हा लक्षात येईल. म्हणजे तुम्हाला अर्थपूर्ण शब्द करायचा असेल तर वाचन पाठांतर समजपूर्वक वाचन याची नितांत आवश्यकता आहे. पुढील आपण शब्द बघूया आणि मा वत्र पण वृत मा. आता या ठिकाणी हा शब्द वर्त मान पत्र वर्तमानपत्र ज्याला आपण दैनिक म्हणतो पेपर म्हणतो हा वर्तमानपत्र शब्द आहे. पुढचा आणखी शब्द बघूया त्री र न सम मम परीक्षा. आता हा शब्द काय आहे त्री र न सम मम क्ष. या ठिकाणी संरक्षण मंत्री, संरक्षण मंत्री मंत्रिमंडळाचा आपण जर विचार केला तर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये संरक्षण मंत्री हे एक महत्वाचा खाता असतं बघा. पुढे पुढचा शब्द आहे म त भ र आणि हा. म त भ भ ला कान आपण देऊया म त भा आणि र हा. या ठिकाणी शब्द तयार होईल महाभारत. आपल्याला हे माहित पाहिजे की महाभारत हा एक महान ग्रंथ आहे, मोठा ग्रंथ आहे. भारतीय संस्कृतीतील जे प्रसिद्ध ग्रंथ आहेत रामायण महाभारत, तर महाभारत हे महर्षी वेद व्यासांची रचना असलेला ग्रंथ आहे. कौरव पांडवांच्या कथा यामध्ये आहे. पुढे री शा ना आणि ग रिशानास्त्र क ग हा शब्द काय होतो नागरिक शास्त्र. नागरिक शास्त्र सुविचार आपण जो लिहिलेला आहे तो सुविचार असा आहे शब्द हे शस्त्र व शास्त्र आहे. शस्त्र याचा अर्थ विध्वंस करण्याकरता सुद्धा या शब्दांचा वापर केला जातो आणि शास्त्र याचा अर्थ कल्याणकारी बाब म्हणून शब्दांचा वापर केला जातो. आपले जे सद्ग्रंथ आहे, जे चांगलं साहित्य आहे, प्रेरणादायी विचार आहे, हे सगळं शास्त्रमय आहे. तर बारकाईने आपण बघितलं भांडणाचं कारण, हिंसेचं कारण, द्वेष मत्सरातून निर्माण होणारे कलह याचं मूळ कारण म्हणजे शब्द असत आणि म्हणून शब्द हे शस्त्र देखील आहे, शब्द हे शास्त्र देखील आहे. आपण शब्दांचा जपून वापर करायला हवा. शब्द हे अनमोल असतात. पुढे मा क प प्रा ना आणि नी दोनही ठिकाणी न बाणच आहे. मा क प प्रा नानी. तर या ठिकाणी प्रामाणिकपणा, प्रामाणिकपणा हा एक सद्गुण आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार झालेला दिसतो. पुढे च
ل و ن ش ل و ن آني ي ش ل و ن ي و ش ن ل ي و ش ن ل असा शब्द अर्थपूर्ण तयार होईल. यानंतर पुढे ह का हे त र ह का फेतर फेर फटका. फेर फटका हा जोड शब्द तयार होतोय. फेर फटका अर्थपूर्ण शब्द तयार होईल. यानंतर प न य दा आणि सा. प न य दा सा पसायदान हा शब्द तयार होईल. पसायदान ही एक प्रार्थना आहे वैश्विक कल्याणाकरता. ज्या हजारो लाखो प्रार्थना या जगामध्ये केल्या गेल्या त्यातील एक सर्वश्रेष्ठ प्रार्थना ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील 18व्या अध्यायातील संत ज्ञानेश्वरांनी मागितलेली वैश्विक कल्याणाची प्रार्थना म्हणजे पसायदान. ल तो भू कभू री आ ल त भूळी पाज. या ठिकाणी आपण बघितलं तर भू जल पातळी. भूजल पातळी, भू म्हणजे जमीन, जल म्हणजे पाणी, भूजल म्हणजे जमिनीतील पाणी आणि त्याची पातळी, त्याची खोली कुठपर्यंत आहे. भूजल पातळी पुढील आपण शब्द बघूया. शर्त यना ल क की. अगर आपण बघितला शब्द तुम्हाला सलूनच्या दुकानावर हे नाव दिसेल बघा केश कर्तनालय. थोडस समजपूर्वक आपल्याला आकलन जर झालं केश शब्दाचा अर्थ होतो केस, कर्तन म्हणजे कापणे आणि आलय म्हणजे घर. ज्या घरामध्ये ज्या खोलीमध्ये ज्या दुकानामध्ये केस कापले जातात म्हणजे दाढी कटिंग वगैरे केली जाते त्याला केश कर्तनालय म्हणतात. पुढील शब्द आहे दनी रह आणि उर्वा. द नि र ह उर्वा हा शब्द आपण बघितला तर उदर निर्वाह. उदर निर्वाह, उदर म्हणजे पोट आणि निर्वाह म्हणजे भरणे. उदर निर्वाह म्हणजे पोट भरण्याकरता केलेलं व्यवसाय उद्योगधंदा कामाचं स्वरूप उदरनिर्वाह. पुढे न क उ ली आणि प. न का कुलीप. न का कुलीप म्हणजे काय तर कूप नलिका. कूप शब्दाचा अर्थ होतो विहीर आणि नलिका म्हणजे नळी. आपण बोर जर बघितलं बोरवेल वगैरे आपण कूप नलिका म्हणजे नळीचीच विहीर असते ती. म्हणजे जे खोदकाम केलं जातं भूजल पातळीतलं पाणी काढलं जातं तर ते नळीच्या माध्यमातून काढलं जातं म्हणून कूप नलिका असा शब्द तयार होतो. विद्यार्थी मित्रांनो
असे आपण अनेक शब्द घेऊ शकतो. फक्त ते ओळखण्याकरता आपलं वाचन थोडं विस्तृत पाहिजे. पाठांतर आणि समजपूर्वक वाचन या दोन गोष्टीतून आपलं आकलनही तयार होतं आणि एकदा शब्द संपत्ती वाढली त्याच्यावर प्रभुत्व झालं. प्रभुत्व शब्दाचा अर्थ आहे मालकी. तर आपण हा उपघटक अगदी सहजासहजी सोडवू शकतो. उपघटक क्रमांक एक आपण बघितलेला आहे. आता दुसरा उपघटक आपण बघूया. शब्द संपत्तीवरील प्रभुत्व या घटकातील आपण दुसरा घटक बघणार आहोत. एकाच शब्दाचे भिन्न अर्थ. एकाच शब्दाचे भिन्न अर्थ. आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर असे अनेक शब्द असतात की शब्द एक आहे पण अर्थ मात्र अनेक होतात आणि त्या वाक्यातील शब्दांच्या वापरावरून अर्थ मात्र बदलतात. अनेक शब्द आपण बघूया. पहिला शब्द आहे अनंत. अनंत शब्दाचा अर्थ काय होतो? अन अधिक अंत. अनंत म्हणजे ज्याला अंत नाही. साने गुरुजींची एक प्रार्थना आहे बघा. तुझ्या दया दातृत्वाला अंत नाही पार, असो तुला देवा माझा सदा नमस्कार. अंत नाही म्हणजे अनंत आहे. तर अनंत शब्दाचे दोन अर्थ कोणते? अनंत एका मुलाचं नाव आहे, हे ते विशेष नाम आहे, आणि अनंत हे विशेषण देखील आपण घेऊ शकतो. तर अनंत ज्याला अंत नाही असा, किंवा अनंत मुलाचं नाव, किंवा अनंत हे परमेश्वराचं नाव आहे. कारण अनंत म्हणजे अंत नसलेला या विश्वामध्ये एकमेव परमेश्वर आहे. दुसरा शब्द आपण बघूया, अंग. आता अंग शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ. अंग म्हणजे शरीर आणि अंग म्हणजे बाजू. तिसरा आपण शब्द बघूया, ऋण. ऋण म्हणजे कर्ज आणि ऋण म्हणजे वजाबाकी. ऋण शब्दाचे हे दोन अर्थ होतात. आपण कर्ण हा जर शब्द बघितला, कर्ण शब्दाचे आपल्याला तीन अर्थ सांगता येतील. तुम्ही पायथागोरसचा सिद्धांत नक्कीच बघितला असेल. काटकोन करणाऱ्या ज्या दोन बाजू असतात, खालची बाजू असते पाया, वरची सरळ बाजू त्याला आपण उंची म्हणतो, आणि काटकोन करणाऱ्या पाया आणि उंचीच्या समोरची जी बाजू असते तिला कर्ण म्हणतात. हा कर्ण शब्दाचा एक अर्थ. दुसरं कर्ण म्हणजे कान. लंब कर्ण, शूर्प कर्ण, गणपतीचं नाव आहे बघा शूर्प कर्ण. शूर्प म्हणजे काय? सूप, सुपासारखे ज्याचे कान आहे शूर्प कर्ण. लंब कर्ण, लांब कर्ण आहेत, मोठे कर्ण आहे. कर्ण म्हणजे कान. आणि तिसरा अर्थ आहे कर्ण, महाभारतातील एक पात्र, शूरयोद्धा आणि दानशूर व्यक्ती महाभारतामध्ये होऊन गेली त्याचं नाव कर्ण होतं. अशा पद्धतीने कर्ण शब्दाचे तीन अर्थ आपण घेऊ शकतो. पुढचा शब्द आहे कर. कर शब्दाचे वेगवेगळे अर्थ असे, कर म्हणजे हात, कर म्हणजे टॅक्स ज्याला आपण सारा म्हणतो, आणि कर हे आज्ञार्थी क्रिया, तू हे काम कर. अशा पद्धतीने कर शब्दाचे तीन वेगवेगळे अर्थ होऊ शकतात. पुढचा शब्द आहे कळ. कळ पहिला अर्थ आहे वेदना,
आपण म्हणतो माझ्या पायाच्या अंगठ्यामध्ये खूप कळ आली, वेदना आली. दुःख वेदना या अर्थाने कळ शब्द आपण वापरतो. दुसरा अर्थ कळीचा नारद, अलंकारिक शब्द तुम्ही बघितला असेल. कळ म्हणजे भांडण असा होतो आणि कळ याचा अर्थ आपण बटन याला सुद्धा कळ म्हणू शकतो. पुढे खोड. खोड या शब्दाचा पहिला अर्थ होतो, खोड म्हणजे वनस्पतीचा एक अवयव. मूळ, खोड, पान, फुल आपण म्हणतो, तर खोड म्हणजे वनस्पतीचा अवयव. आणि खोड याचा अर्थ सवय. आपण म्हणतो ना याची खोड, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. आपण म्हण ऐकले असेल ना, मग खोड म्हणजे सवय. पुढचा शब्द आहे जीवन. जीवन शब्दाचे दोन अर्थ, जीवन म्हणजे पाणी आणि जीवन म्हणजे आयुष्य. पुढचा शब्द आहे तट. तट म्हणजे किनारा, नदीचा तट. आणि तट म्हणजे आपण संरक्षक भिंत म्हणतो, बघा किल्ल्याला तटबंदी असते, तट म्हणजे संरक्षक भिंत. तरी हा जो शब्द आहे ना, हा सुद्धा भिन्न अर्थाने वापरला जातो. एक वचनी शब्द आहे तरी. आणि आपण बघितलं वचनामध्ये नपुंसकलिंगी आणि एक मात्रा म्हणजे शेवटी एक मात्रा याला एकारांत शब्द म्हणतात. तर नपुंसक लिंगी एकारांत जर शब्द असेल तर त्याच अनेक वचन करताना इकारांत होतो, हा नियम आहे, अवचनाचा नियम. नपुंसक लिंगी तळे हा नपुंसक लिंगी शब्द आहे. हे तळे, हे वांगे. वांगे हा कसा शब्द आहे, नपुंसक लिंगी आहे. मग नपुंसक लिंगी एक वचनी शब्द असेल तो एक जर एकारांत असेल, एक मात्र आहे शेवटी, तर त्याच अनेक वचन करताना इकारांत होतो. मग तळे तळी, वांगे वांगी. तर तळी शब्दाचा पहिला अर्थ आहे तळे या शब्दाचं अनेक वचन. आणि दुसरा तळी शब्दाचा अर्थ आहे तळ. आपण म्हणतो नदीच्या तळाला मी जवळलो. तळी शब्दाचा अर्थ आहे अगदी तळाला, तळापर्यंत, तळात, तळी. आणि तिसरा अर्थ असा होतो तळी शब्दाचा ब्राह्मण. आपण चंपाषष्ठीच्या दरम्यान तळी उचलतो, बघा तळी. तळी म्हणजे काय, देवाचं ताट असतं आणि त्याला तामण म्हणतो. तळी शब्दाचा हा एक तिसरा अर्थ आहे तामण. शब्द संपत्तीवरील प्रभुत्व हा फार महत्वाचा घटक आपण बघत आहोत. तीर. तीर शब्दाचे पुन्हा दोन अर्थ आहे, तीर म्हणजे काठ, तीर म्हणजे किनारा आणि तीर म्हणजे बाण. पुढचा शब्द आहे धड. धड म्हणजे मानेच्या खालचा अवयव. आणि दुसरा अर्थ, तुला एक काम धड चांगलं करता येत नाही. धड म्हणजे संपूर्ण, व्यवस्थित या अर्थाने धड हा शब्द वापरला जातो. पुढचा शब्द आहे दंड. दंड शब्दाचे दोन तीन वेगवेगळे अर्थ आहे. दंड म्हणजे आपल्या शरीराचा एक अवयव, दंड म्हणजे शिक्षा आणि दंड म्हणजे काठी, असे तीन वेगवेगळे अर्थ आहेत. ध्यान. या ध्यान शब्दाचा अर्थ आहे, ध्यान म्हणजे समाधी, ध्यान म्हणजे चिंतन. आणि अनेक ठिकाणी रूपाला सुद्धा ध्यान म्हटलं जातं. जर अलंकारिक शब्द तुम्ही बघितले असेल तर हे आमचं हे ध्यान याचं काय बरोबर लक्ष नाही असं म्हणतात. तर ध्यान या शब्दाचा अर्थ बोळसट व्यक्ती असं सुद्धा होतो. अलंकारिक शब्दामध्ये
हा ध्यान शब्द एक महत्त्वाचा मानला जातो. पुढे नाद, नाद शब्दाचे अर्थ आपण जर बघितले, नाद म्हणजे छंद हा एक अर्थ आणि नाद म्हणजे आवाज. तुम्ही बघितलं असेल संगीतकार जे असतात त्यांच्या घरावर किंवा गाड्यांवर हे नाव असतं नाद ब्रह्म, याचा अर्थ आवाजाशी संबंधित त्यांचं विश्व असत. पक्ष या शब्दाचे तीन अर्थ आहेत. पहिला पक्ष म्हणजे पंधरवाडा, पक्ष पंधरवाडा. एका महिन्यामध्ये दोन पक्ष असतात, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष किंवा शुद्ध पक्ष आणि मध्य पक्ष. पहिला अर्थ पक्ष म्हणजे पंधरवाडा. दुसरा अर्थ पक्ष म्हणजे बाजू. कोर्टामध्ये आपण जर गेलं तर एक फिर्यादी असतो, त्याची एक बाजू असते पक्ष. आणि तिसरा पक्ष शब्दाचा अर्थ आहे राजकीय संघटना. आपण वेगवेगळ्या पक्षांची नावं आपण घेतो, वेगवेगळे पक्ष पाहतो. पक्ष म्हणजे राजकीय संघटना. अशा पद्धतीनं पक्ष शब्दाचे तीन वेगवेगळे अर्थ आहेत. नाव, नाव म्हणजे नाम. नाम या अर्थाने म्हणजे कशाचंही नाव आपण घेतो, कोणत्याही प्राण्याचं पक्षाचं, तर नाव त्या अर्थाने एक वापरला जातो. आणि नाव म्हणजे होडी. पर, पर शब्दाचा अर्थ होतो दुसरा. पर म्हणजे दुसरा आणि पर म्हणजे पंख. पाटी सुद्धा अनेक वेगवेगळ्या अर्थाने वापरली जाईल. आपण लिहिण्याची पाटी असते, त्याच्यानंतर ग्रामीण भागामध्ये आपण जर बघितलं तर काही भाजीपाला वगैरे उचलायचा असेल किंवा ती एक पाटी असते, तर वेगवेगळ्या पाटी शब्दाचा अर्थ आपण बघता येईल. पाठ, पाठ शब्दाचा अर्थ अभ्यास किंवा पाठांतर असा एक होतो. आणि पाठ म्हणजे शरीराचा एक अवयव. पुढचा शब्द आहे पात्र. पात्र शब्दाचा अर्थ आहे पहिला लायक. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पात्र आणि अपात्र अशा पद्धतीचा शेर असतो बघा. गुणपत्रिकेवर आपण जर बघितलं दोनही पेपरला 60-60 मार्क किमान पडले तर पात्र शेर येतो. पात्र म्हणजे लायक हा पहिला अर्थ. दुसरा पात्र म्हणजे पत्रावळी, ज्याला आपण ताट म्हणतो, जेवणाचं पात्र. आणि तिसरं अभिनय करण्याकरता नाटकामध्ये चित्रपटामध्ये जे असत ना ते पात्र, अभिनय करणारा त्याला पात्र म्हणतो. आपण म्हणतो कर्ण महाभारतातील एक पात्र, राम रामायणातील एक पात्र. पार या शब्दाचे दोन अर्थ आहे. पार म्हणजे काय, गावामध्ये एखादं मोठं झाड असतं पिंपळाचं वगैरे चिंचेचं, आणि त्या मोठ्या झाडाला ओटा बांधलेला असतो, त्याच्यावर लोक येऊन गप्पा मारतात, दैनंदिन चर्चा करतात, तर त्या ओट्याला सुद्धा झाडाभोवती बांधलेला कट्टा त्याला देखील पार म्हणतात. आणि पार म्हणजे पलीकड हा एक अर्थ होतो. पुढचा आपण बघूया पूर. पूर म्हणजे अतिवृष्टीमुळं खूप जास्त पाऊस पडल्यामुळं नदीला विनाशकारी मोठ्या प्रमाणात पाणी येतं, की जे पाणी नदी पात्राच्या बाहेर जातं आणि पूर येतो. त्या अर्थाने पूर येत आहे म्हणजे नैसर्गिक आपत्ती या दृष्टीने आहे. आणि पूर शब्दाचा दुसरा अर्थ आहे नगरी. पूर म्हणजे छोटं शहर. कोल्हापूर, सोलापूर, कानपूर, पंढरपूर, तुळजापूर, पूर हा शब्द या नगराशी संबंधित गावाशी संबंधित आहे. पुढचा शब्द आहे भाव. भाव शब्दाचे बरेच अर्थ आहे. भाव शब्दाचा पहिला अर्थ आहे दर. काय भाव दिले वांगे. भाव, भाव म्हणजे दर, किंमत, प्राइस, मूल्य, त्या अर्थाने होतो. आणि भाव शब्दाचा दुसरा अर्थ आहे भक्ती. भाव म्हणजे श्रद्धा.
भाव याचा अर्थ ईश्वरावर असलेलं प्रेम. भाव हा शब्द भक्तीमध्ये फार महत्वाचा मानला जातो. तुकडोजी महाराजांचं एक अवध्य बघा, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव आशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. भाव म्हणजे भक्ती, श्रद्धा किंवा ईश्वरावरील प्रेम. पुढचा शब्द आहे मान. मान म्हणजे शरीराचा एक अवयव आणि मान याचा अर्थ मोठेपणा. आपण म्हणतो पद्मश्री अण्णा हजारे यांना फार मोठा मान आहे समाजात. मान याचा अर्थ मोठेपणा. पुढचा शब्द आहे माया. माया या शब्दाचे दोन तीन अर्थ आहे. माया म्हणजे प्रेम. माझी आजी माझ्यावर खूप माया करते. माया म्हणजे प्रेम हा एक अर्थ आहे वात्सल्य प्रेम या अर्थाने. माया शब्दाचा दुसरा अर्थ आहे विशेष नाम, म्हणजे एखाद्या मुलीचं वगैरे नाव माया असू शकतं. आणि माया शब्दाचा अर्थ आपण कपडे शिवताना टीप वगैरे घालतो ना, तर ते टीप घालताना जी जागा सोडली जाते तिला देखील माया म्हणतात. यानंतर पुढचा शब्द आहे माळ. माळ शब्दाच दोन अर्थ आपल्याला असे सांगता येतील. माळ म्हणजे हार, फुलांचा हार वगैरे त्याला पण माळ आपण म्हणू शकतो. गळ्यातील एक दागिना किंवा माळ रान हा शब्द तुम्ही ऐकून असाल. जे उजाड क्षेत्र असतं, ओसाड क्षेत्र असतं त्याला देखील माळ म्हणतात. माळावर जायचं. पुढे लता हा शब्द आहे. लता म्हणजे वेल हा एक अर्थ आणि लता एका मुलीचं नाव किंवा भारतरत्न लता मंगेशकर हे नाव आपण ऐकून असाल. तर लता हे विशेष नाम देखील आहे आणि लता हे सामान्य नाम वेल या अर्थाने घेतलं तर ते होईल. वर हा शब्द भिन्न अर्थाने वापरला जातो. तीन वेगवेगळे याचे अर्थ होतील. वर म्हणजे काय? पहिला शब्द आशीर्वाद. ईश्वराने भक्ताला वर दिला. दशरथाने कैकेयीला दोन वर दिले. वर म्हणजे काय? पहिला आशीर्वाद. दुसरं वर म्हणजे वरती आणि खालती. खाली वर त्याच्यातला वर एक होईल. आणि वर या शब्दाचा तिसरा अर्थ आहे ज्याचं लग्न ठरलेलं असतं तो वर. आपण मंगल कार्यालयात जर गेलात तर वर कक्ष आणि वधू कक्ष असं असतं. वधू कक्ष जिथं असेल, वधू म्हणजे तिथं नवरी आणि तिचे सगळे नातेवाईक वगैरे तिकडे असतील. आणि वर याचा अर्थ ज्याचं लग्न ठरलेलं असतं तो. आपण लग्न पत्रिकेमध्ये सुद्धा वर आणि वधू, वराचे नाव वधूचे नाव असं आपण वाचतो. वाणी. आता वाणी शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहे. वाणी हे एक आडनाव देखील आहे. आडनाव असल्यामुळे ते विशेष नाम झालं. वाणी म्हणजे व्यापारी, वाणिज्य. आपण 10वी नंतर 11वी 12वीला आपल्याला प्रवेश घ्यायचा, मग आपण एकतर आर्ट शाखेमध्ये जातो म्हणजे कला शाखेत, किंवा सायन्सला जातो, किंवा वाणिज्य म्हणजे व्यापाराशी संबंधित. वाणी म्हणजे व्यापारी. आणि वाणी याचा अर्थ बोलणं. वाणी याचा अर्थ वाचा या अर्थाने पण होतं. तर वाणी म्हणजे वाचा, वाणी म्हणजे व्यापारी, आणि वाणी म्हणजे एक आडनाव. अशा अर्थाने वाणी शब्द होईल. यानंतर वात शब्दाचा आपण सुद्धा वेगवेगळे अर्थ बघतो. वात, वात म्हणजे वारा, किंवा वात म्हणजे एक प्रकारचा रोग. वात म्हणजे वारा देखील होईल, वात म्हणजे एक प्रकारचा आजार देखील होईल. आणि वात म्हणजे आपण समई मध्ये लावतो, निरंजनात लावतो, कापसाची वात, फुलवात, तर ती एक वात होईल. वात शब्दाचे तीन अर्थ आपल्याला करता येतील. त्यानंतर वारी शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत. वारी म्हणजे काय? एखाद्या देवाच्या ठिकाणी नियमितपणे जाणे. पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करी तीर्थव्रत. पंढरीची वारी याचा अर्थ काय? ठराविक वेळेस महिन्यातून एकदा असेल किंवा वर्षातून आषाढी कार्तिकी असेल, नियमितपणे देवाच्या ठिकाणी जाणे हा एक वारी शब्दाचा अर्थ होतो.
आणि वारी म्हणजे यात्रा असं देखील अर्थ होतो. त्यानंतर वाली, वाली म्हणजे रक्षण करतात, वाली म्हणजे सांभाळणारा. आपण म्हणतो त्याचे वडील वारले, आई देखील वारली, आता कोणीही त्याला वाली नाही राहिलं, सांभाळणारा हा एक अर्थ. आणि वाली म्हणजे रामायणातील एक पात्र आहे, सुग्रीवाचा जो भाऊ आहे वनराज वाली, तर ते एक पात्र आहे. पुढं विभूती एक शब्द आहे, विभूती. विभूती शब्दाचे तसे अनेक अर्थ होतात. विभूती म्हणजे अलंकार देखील होतो, विभूती म्हणजे शोभा देखील होतो, विभूती म्हणजे दागिना देखील होतो, विभूती म्हणजे रक्षा, अंगारा, भस्म, असे अनेक अर्थ विभूतीचे होतात. महापुरुषांना सुद्धा विभूती म्हटलं जात, कारण महापुरुष समाज कार्य करणारे असतील, क्रांती कार्य करणारे असतील, संशोधक साहित्यिक कलाकार देखील असतील, हे सामान्य माणसांच्या दृष्टीनं विभूती आहे, म्हणजे अलंकार आहे. साथ, साथ म्हणजे काय? पहिला अर्थ होईल साथ म्हणजे सोबत, आणि साथ म्हणजे रोगाची साथ. एकाच वेळी अनेक जेव्हा रोग येतात तेव्हा त्याला साथ म्हणतात, मग सोबत आणि रोगाची साथ असं देखील अर्थ होईल. पुढचा शब्द आहे हार. हार म्हणजे गळ्यातील हार, हा एक अर्थ होईल. आणि हार म्हणजे पराभव, हा देखील अर्थ होईल. सुमन शब्द आपण जर बघितला तर सुमन शब्दाचे दोन तीन अर्थ आपल्याला करता येतील. सु म्हणजे चांगलं आणि मन म्हणजे अंतःकरण. सुमन, चांगलं मन, चांगलं अंतःकरण, त्याला आपण पवित्र मन म्हणतो. जसं सुविचार, सु म्हणजे चांगला आणि विचार म्हणजे प्रेरणादायी विचार असेल सुविचार, तसं सुमन म्हणजे चांगलं मन हा एक अर्थ, सुमन म्हणजे फुल हा दुसरा अर्थ, आणि सुमन म्हणजे एका मुलीचं किंवा महिलेचं नाव हा एक तिसरा अर्थ होईल. यानंतर अंतर हा शब्द जर आपण बघितला, अंतर, अंतर म्हणजे लांबी. दोन ठिकाणांमधील अंतर किती आहे? तर अंतर शब्दाचा एक अर्थ होतो लांबी, आणि दुसरा एक अर्थ होतो अंतर म्हणजे अंतःकरण. माझं जे अंतर आहे, अंतर मम विकसित करी हे परात्परा. रवींद्रनाथ टागोर यांची ही प्रार्थना आहे की अंतर माझ विकसित कर, अंतःकरण मन या दृष्टीने वापरला जातो. पुढचा शब्द आहे अभंग. अभंग हा एक काव्य प्रकार आहे, आणि अभंग शब्दाचा अर्थ आपण विशेषण जर घेतला, कधीही ज्याला भंग पावत नाही त्याला अभंग म्हणतात. पुढचा शब्द अंक. अंक म्हणजे संख्या, एक दोन तीन चार. गणितातील ज्या संख्या असतात ना त्यातील अंक, जसं अक्षर असत तसं अंक असतात, व तो एक संबोध आहे. आणि अंक म्हणजे मांडी. अंक शब्दाचा अर्थ आहे मांडी, शरीराचा एक अवयव, तो एक आहे. आणि नाटकामध्ये वेगवेगळे अंक असतात, अंक पहिला, अंक दुसरा, तर या अर्थाने नाटकातील अंक, शरीराचा एक अवयव मांडी, त्याला अंक म्हणतात. आणि अंक म्हणजे गणितातील संख्या. अंबर. अंबर शब्दाचा अर्थ होतो वस्त्र, कापड पहिला अर्थ, आणि अंबर म्हणजे आकाश हा एक दुसरा अर्थ होतो. पुढचा शब्द आहे घाट. घाट शब्दाचे दोन अर्थ होतात. आपण भ्रूरूपे आणि जलौघ हे जेव्हा बघतो परिसर अभ्यासामध्ये, तर भूरूपे मध्ये आपण शिखर पाहतो, पर्वत पाहतो, डोंगर पाहतो, मैदान असेल, दरी असेल, या सगळ्या भूभागांमध्ये घाट हा एक भूभाग येतो. आणि घाट शब्द म्हटलं का तीन लक्षण आपल्या डोळ्यापुढे पाहिजेत. घाट कशाला म्हणायचं? क्रमांक एक डोंगरावरील, क्रमांक दोन तीव्र उताराचा किंवा तीव्र चढाचा, तीव्र उताराचा किंवा तीव्र चढाचा, आणि नंबर तीन वळणावळणाचा रस्ता. घाट म्हटलं का हे तीन लक्षण आलीच पाहिजे. वळणावळणाचा नसेल त्याला घाट म्हणायचं नाही. तीव्र उतार किंवा तीव्र चढाचा नसेल त्याला घाट म्हणता येणार नाही, आणि डोंगरावरील नसेल तरी त्याला घाट मानता येणार नाही. मग घाट म्हणजे भूभाग एक, भूरूप, तो एक घाट अर्थ आहे.
आणि आपण कुठल्याही तीर्थक्षेत्रामध्ये जर गेलो तर जी नदी असते त्या नदीच्या किनाऱ्यावर ज्या दगडी पायऱ्या बांधलेल्या असतात नदीमध्ये उतरताना त्या दगडी पायऱ्यांना घाट म्हणतात. आपण अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य जर बघितलं तर त्यातील एक महत्वाचं कार्य की त्यांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि नदी काठावर घाट बांधले. अनेक प्रसिद्ध ठिकाणी आपण जर गेलात तर तुम्हाला नदीचे घाट दिसतील. तर घाट म्हणजे काय? नदीच्या किनाऱ्यावर बांधलेल्या दगडी पायऱ्या. पुढे चिरंजीव या शब्दाचे दोन अर्थ आपल्याला बघता येतील. चिरंजीव म्हणजे मुलगा. हा आमचा चिरंजीव आहे. चिरंजीव म्हणजे मुलगा. आणि दुसरा चिरंजीव शब्दाचा अर्थ होतो दीर्घायुषी. आपण आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून चिरंजीव बनू शकतो. चिरंजीव याचा अर्थ दीर्घायुषी. जलद. जलद हा शब्द जो आहे याचे वेगवेगळे अर्थ होतील. आपण जर शब्द फोड केली, शब्द फोड, जल आदि कद, जलद, जल म्हणजे पाणी आणि द म्हणजे देणारा, जल देणारा, पाणी देणारा म्हणजे ढग. आता इथं जल ज असा जर शब्द आला तर जल म्हणजे पाणी, जे म्हणजे जन्म, जन्मलेला. मग इथं जल ज पाण्यातून जे ज्याचा जन्म होतो इथं कमळ अर्थ होईल. पण जल द, द म्हणजे देणारा घेतला तर जलद म्हणजे ढग हा पहिला अर्थ आणि जलद म्हणजे लवकरात लवकर, ताबडतोब, त्वरित असा एक अर्थ होईल. अशा पद्धतीनं या शब्द संपत्तीवर प्रभुत्व बघताना आपल्याला असे हजारो शब्द सापडता येईल, अनेक शब्द बघता येईल की त्या शब्दामध्ये दोन अर्थ होतात, तीन अर्थ होतात. आणि आपल्याला जे वाक्य दिलेलं असतं त्या वाक्यानुसार अधोरेखित केलेल्या शब्दाचा योग्य अर्थ कोणता असा आपल्याला प्रश्न विचारला जातो आणि ते प्रश्न आपण सोडवायचे असतात. आणि म्हणून दुसरा जो उपगटात आपण बघितला एकाच शब्दाचे भिन्न अर्थ. आता आपल्याला तिसरा घटक बघायचा आहे. आणि तो आहे वर्णानुक्रम. वर्णानुक्रमे शब्दांचा क्रम लावणे. वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे हा एक तिसरा उपघटक आहे, अतिशय महत्वाचा आहे. इथं मात्र फक्त दोन गोष्टी आपल्याला महत्वाची पाहिजे. आपण 14 खडी जी म्हणतो आणि वर्णमाला जी असते ती आपल्या पाठांतर पाहिजे. वर्णमाला जर पाठांतर नसेल तर आपल्याला वर्णानुक्रम येणार नाही. इंग्लिशमध्ये आपण जसं अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणतो किंवा डिक्शनरी स्किल म्हणतो त्या पद्धतीने हा वर्णानुक्रम आहे. मग इंग्रजीमध्ये फक्त एबीसीडीचा क्रम माहित असेल तर तो शब्द आपण जसं सोडवतो तसं या ठिकाणी हा वर्णानुक्रम शब्द असेल. इथं एक लक्षात ठेवायचं, पहिले अक्षर जर सगळीकडे सारखे असेल तर पहिले अक्षराला काट मारायची त्याचा विचार नाही करायचा, दुसऱ्या अक्षरावरून वर्णानुक्रम ठरवायचा. जेव्हा जोड अक्षर असतील तेव्हा किमान पहिल्या अक्षराची फोड करायची आणि ते जर जमलं तर आपल्याला हा उपघटक अतिशय सोपा आहे. आपण एक बघूया मराठी गणित इतिहास विज्ञान हे चार शब्द दिलेले आहेत, विषयांची नाव आहेत आणि वर्णानुक्रमे हे शब्द लावा असा आपल्याला प्रश्न आलेला आहे. मग इथं पहिलं अक्षर जर बघितलं इथं म आहे, इथं ग आहे, इथं ई आहे आणि इथं व आहे. मग या ठिकाणी सुरुवातीला आपण अ आ ई उ ती जर आपण घेतली 14 खडी आणि नंतर वर्णमाला आपण घेत असतो तर ई एक नंबरला येतं म्हणजे पहिला अक्षर पहिला शब्द येणार इतिहास. त्याच्यानंतर क ख ग वाला हा दोन नंबरला येणार
आणि हे जे दोन शब्द उरले तर या ठिकाणी म तीन नंबरला येतोय आणि सगळ्यात शेवटी य र ल व हा चार नंबरला येणार अशा पद्धतीने आहे. आता या ठिकाणी शब्द फिरून प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की हे वर्णानुक्रमे जर लावले तर शेवटून दुसरा कोणता येईल. मग इथं तुम्ही वर्णानुक्रमे एकदा लावले तर शेवटून दुसरा म्हणलं का तीन येईल. वर्णानुक्रमे लावल्यानंतर अखेरचा शब्द कोणता येईल. अखेर अखेर म्हणजे शेवट शेवटचा येणार विज्ञान. पहिल्या अक्षरावरून आपल्याला हे ठरवता येतं. पुढचं आपण बघूया. हा शब्द आहे कार्तिक. त्याच्यानंतर कामगार. काठी. हात. आणि कांगारू. हे पाच शब्द आहे आणि प्रश्न असा आहे हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास तिसऱ्या क्रमांकावर कोणता शब्द येईल किंवा मधला शब्द कोणता. आता एक लक्षात ठेवायचं शब्द जर पाच असेल तर तिसरा जो आहे तो मधला येणार. फक्त तीन नंबर पर्यंत जायचं, चार आणि पाचचा विचार करायचा नाही. मग आता इथं पहिला अक्षर बघितलं क ला कानार का, इथं क ला कानार का, इथं क ला कानार का, इथं का आणि इथं का, त्याच्यावर अनुस्वार एक आहे. मग आता इथं आपल्याला विचार करायचा. आता इथं पहिल्या अक्षराची जर फोड केली तर काय होणार, क अधिक आ. हे जे व्यंजन आहे क आणि त्याला काना जोडला म्हणजे आ जोडलेला आहे. इथं सुद्धा पहिलं अक्षर काय होणार आहे, क अधिक आ. इथं पहिलं अक्षर काय होईल, क अधिक आ. इथं पहिलं अक्षर काय होईल, क अधिक आ. आणि इथं पहिलं अक्षर क अधिक आ आणि अधिक अनुस्वार. क ला काना द्यायचा का आणि अधिक अनुस्वार याला लक्षात ठेवा. आता इथं प्रत्येक ठिकाणी क अधिक क, पाचही ठिकाणी क अधिक आ आलेला आहे. इथं कार असा जेव्हा उच्चार करतो तेव्हा आपल्याला र अर्धा घ्यावा लागेल. कार्तिक र अगोदर अर्धा. इथं कामगार मध्ये इथं आपल्याला म अधिक अ असा घ्यावा लागेल. म चा पूर्ण उच्चार आहे, म हे व्यंजन अधिक अ. इथं काठी मध्ये क अधिक आ अधिक ठ आणि अधिक ई. थला दुसरी वेलांटी थ अधिक ई. त्याच्यानंतर कात इथं फक्त अधिक त येणार आणि इथं अनुस्वार. इथपर्यंत आपण बघूया, नंतर पुढे बघू. आता क अधिक आ इथं सारखंच आहे, हे सारखंच आहे, हे सारखं आहे, हे सारखं आहे आणि हे समान आहे. याच्यावरून आपल्याला वर्णानुक्रम लावता येत नाही, लहान मोठेपणा ठरवता येत नाही, मागचा पुढचा ठरवता येत नाही. मग तिसऱ्या अक्षराचा विचार आपण करू. इथं र आहे, इथं म आहे, इथं थ आहे, इथं त आहे आणि इथं काय आहे, अनुस्वार आहे. तर कोणतंही व्यंजनाच्या अगोदर स्वराधी येत असत, म्हणजे विसर्ग असेल किंवा अनुस्वार असेल आणि त्यामुळे एक नंबर हा कांगारू शब्द येणार. थोडा फसवा वाटतो आपल्याला, अनुस्वार. त्याच्यानंतर मग आता र म, त्याच्यानंतर इथला ठ आणि त. इथं जर आपण बघितलं तर ट ठ ड ढ ण हा दोन नंबरला शब्द येईल ठ वाला. त्याच्यानंतर मग ट थ द ध, त्याच्यातला हा त कात मधला हा तीन नंबरला येईल. नंतर प प ब ब म हा म वाला चार नंबरला येईल आणि र वाला पाच येईल. आता आपल्याला फक्त मधला विचारल्यामुळे फक्त तीन नंबर पर्यंत आपण यायचं होतं, चार पाचची आवश्यकता नाही. तरी सुद्धा हा मुद्दा लक्षात घ्या, जेव्हा अनुस्वर असेल, जोडाक्षर असेल, तेव्हा आपल्याला व्यंजन आणि स्वर या पद्धतीने फोड करता आली पाहिजे, कारण या ठिकाणी आपण फसण्याची शक्यता जास्त असते. पुढचं आपण बघूया.
वातावरण वार्तालाप वावटण आणि वादंग हे चार शब्द आहेत आणि प्रश्न आता आपल्याला विचारलेला आहे वर्णानुक्रम लावल्यानंतर शेवटून दुसरा कोणता म्हणजे तीन नंबरचा कोणता. आता इथं पहिलं बघितलं तर वा 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 आणि वा चारही ठिकाणी वा असल्यामुळे हे कॅन्सल करायची. इथं वेळ आपल्याला फार मर्यादित असतो त्यामुळे लवकरात लवकर आपण शब्द फोड करायची. आता ताची फोड काय होणार आहे त अधिक आ. आता इथं मात्र वार्तामध्ये अगोदर र येणार आहे नंतर त येणार आहे आणि नंतर अ ला काना आ वार्ता. इथं वावटळ मध्ये अर्धा व व्यंजन आणि अधिक अ येणार आणि वादंग इथं अर्धा द येणार अधिक अ येणार आणि अधिक हा अनुस्वार येणार. आणि आता जर आपण विचार केला पहिला अक्षर त र व आणि द तर या ठिकाणी त एक नंबर येत म्हणून हा वातावरण एक नंबर आला. त च्या नंतर त थ द हा दोन नंबर येतो वादंग दोन नंबर आला. यानंतर मग आपण बघितलं तर अगदी य र ल व श र येतो तीन नंबरला आणि व येणार शेवट चार. म्हणजे जेव्हा पहिले अक्षर सगळे सारखे असतात तेव्हा त्याचा विचार करायचा नाही. जसं आपण चढता क्रम उतरता क्रम लहान मोठी संख्या शोधताना संख्या जर दोन्ही पाच अंकी किंवा सहा अंकी असेल आणि डावीकडून पहिल्या संख्या जर समान असेल तर त्याचा विचार करत नाही त्या उडवतो. आणि मग जसं जशा संख्या समान संख्या उडवल्या जातील उरलेल्या संख्याचा विचार करायचा. तसं कधी कधी पहिलं अक्षर सारखं असतं कधी कधी दोन दोन अक्षर सारखे दिले जातात तर त्यावेळेस ते उडवायचे. आणि शब्द फोड जेव्हा तुम्हाला करता येईल तेव्हा परफेक्ट आपल्याला वर्णानुक्रम साधता येतो. आणखी बघूया कृपा कृष्ण कृपण कृपण म्हणजे कंजूस आणि पुढचा शब्द आहे क्रूर. आणि आपल्याला प्रश्न विचारला हे शब्द वर्णानुक्रमे लावा. चार पर्याय वेगवेगळे दिले आणि हे माझं पुढे पर्याय दिलेले आहे योग्य वर्णानुक्रम कोणता अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. इथं आपल्याला पहिल्या अक्षराची फोड करावीच लागेल. इथं क आणि आधी करू. बरेच जणांचा असा भ्रम होतो याचा उच्चार काही जण कृपा करतात. तुम्ही बरेच जण बघितलं क्र वेगळा आणि क्रू वेगळा. जसा उकार असतो तसा हा रुकार आहे रुकार. त्याच्यामुळे याचा कृपा उच्चार होणार नाही कृपा असाच होणार. मग इथं क अधिक रू आहे इथं सुद्धा क अधिक रू आहे क अधिक रू. कृपण शब्दामध्ये सुद्धा क अधिक रू येईल आणि इथं मात्र क अधिक रू येणार नाही. त्याचं कारण अर्धा क त्याला अर्धा र जोडला आणि त्याला दीर्घ उकार आहे क अधिक र अधिक उ. आणि मग याच्यामध्ये शेवटचं अक्षर कोणतं. पहिल्या अक्षराची जेव्हा आपण फोड केली तेव्हा इथं क आला इथं क आला इथं क आला इथं क आला. इथं रु 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 तीन ठिकाणी आहे आणि इथं मात्र र आहे. मग रु अगोदर येतो का र अगोदर येतो तर 100% रु येतो कारण हा अ आ इ त्याच्यातला रु आहे. 14 खडीतला रु आहे पहिल्यांदाच येणार म्हणून पहिल्या तीन मध्ये हे येणार आणि हा चौथा येणार. मग जर तुम्हाला चौथा विचारला तर इकडे बघायचंच नाही हे पहिल्या तीन मध्ये फिक्स आहे डायरेक्ट हा क्रूर शब्द चौथा येणार. पण जर तुम्हाला दोन नंबर विचारला तीन नंबर विचारला तर मग मात्र इकडं पहिल्या तीन मध्ये हे येणार.
मग आता इथं रू आहे, इथं रू आहे, इथं रू आहे, याच्यावरून आपल्याला काही क्रम लावता येत नाही. मग आता प अधिक आ दुसऱ्या शब्दाचा विचार करावा लागेल. इथं अर्धाश अधिक अर्धान अधिक अ, कृष्ण शब्द लिहिताना श अर्धा, न वाणाचा अर्धा आणि त्याला अ हे स्वर लावायचं. कृपण, कृपण लिहिताना प अर्धा अधिक अ. आणि क्रूर शब्द, आता या ठिकाणी आपण इथं हा शब्द घेतलेला नाही, फक्त तीन तिघांचा विचार करतोय आपण. मग प अधिक आ, श अधिक न अधिक अ आणि प अधिक अ. मग आता प अगोदर येतो का श अगोदर येतो याचा विचार करता प येतो, त्यामुळे प वाले अगोदर येणार पहिल्या दोन मध्ये आणि श वाला नंतर येणार. मग हे दोन जर पहिले आले तर अ अगोदर येतो आणि आ नंतर येतो, म्हणून एक नंबरला हा येईल, दोन नंबरला हा येईल, तीन नंबरला हा येईल आणि चार नंबरला मगाशी आलेला आहे क्रूर शब्द. अशा पद्धतीनं आपण हा शब्द शोधू शकतो. तर बाळांनो, खूप चांगल्या पद्धतीनं आपण हे करू शकतो. एक शेवटचा आपण प्रश्न बघूया आणि त्या प्रश्नातील पहिल्या अक्षराची फोड करून कशा पद्धतीने तो शब्द आपल्याला वर्णानुक्रमे लावता येतो ते बघूया. पहिला शब्द आहे पंढरी, दुसरा आहे पैठण, तिसरा आहे पूरस्थिती, चौथा आहे पोवाडा आणि पाचवा शब्द आहे पिवळा. आता हे सगळे पने सुरू होणारे शब्द आहेत, पच्या 14 खडीतील शब्द आहेत. मग या ठिकाणी कशा पद्धतीने आणखी एक शब्द आपण घेऊ शकतो, पृष्ठभाग हा एक शब्द आपण घेऊया. आता हा शेवटचा प्रश्न आहे आपल्या या उपघटकातील. वर्णानुक्रमे लावल्यास शेवटून दुसरा शब्द कोणता येईल. आता एक दोन तीन चार पाच आणि सहा, सहा शब्दामध्ये शेवटून दुसरा म्हणजे आपल्याला चार नंबरचा विचारलेला आहे, शेवटून दुसरा म्हणजे पाच नंबर येईल. मग आता याची फोड करूया. अर्धा प अधिक अ अधिक अनुस्वार, अर्धा प अधिक दोन मात्रे असल्यामुळे याला आपण ऐकार म्हणतो आई. पूरस्थिती, अर्धा प अधिक दुसरा उकार असल्यामुळे दीर्घ उ. पोवाडामध्ये अर्धा प अधिक ओ. पिवळा शब्द अर्धा प अधिक ह्रस्वई, ह्रस्व म्हणजे पहिली वेलांटी. आणि पृष्ठभागामध्ये अर्धा प आणि अधिक अरुकार. आता पहिला अक्षर काय, सगळीकडं सगळीकडं प आहे ते उडालं, त्याच्यावरून आपल्याला लहान मोठे पणा मागचा पुढचा किंवा वर्णमालेनुसार काही करता येत नाही. मग आता वर्णमालेमध्ये किंवा जेव्हा आपण स्वरचिन्हांची मालिका पाहतो, एक नंबरला अ येत, अ आ ई तिथून सुरुवात होते, म्हणून अ वाला एक नंबर येणार. आता अ नंतर आ, आ नाही परंतु आ नंतर ई येतो बघा, म्हणून हा दोन नंबर येणार. ई नंतर मोठा ई येतो, दीर्घ नाहीये. ऊ येतो, हा ऊ आहे, म्हणजे तीन नंबरला पूरस्थिती येणार. आता ऊच्या नंतर रू येतो बघा, अ आर ई ई उ ऊ, रू रू येतो आणि म्हणून हा चार नंबरला येणार. चार नंबरला आल्यानंतर आता ए, आता एच्या नंतर आपला ए येतो बघा ए, आणि एच्या नंतर मग आई येणार, मग ओ येणार आणि मग अ येणार. ऑ हे वर्णमाला आपल्या पाठांतर असणं फार गरजेचं आहे, त्याच्यामुळे हे चार नंतर हा जो आई पैठण तो पाचवा येणार आणि सगळ्यात शेवट ओ वाला येणार सहा.
आणि शेवटून दुसरा विचारला म्हणजे पाच नंबरचा पैठण हा शब्द विचारलेला आहे. अशा पद्धतीने शब्द संपत्तीवरील प्रभुत्व या घटकामध्ये आज आपण तीन उपघटक बघितले. पहिला आपण बघितला की अक्षर जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणं, दुसरा घटक बघितला एकाच शब्दाचे भिन्न भिन्न अर्थ बघणं, आणि तिसरा आता बघितला शब्दांचा वर्णानुक्रम लावणं. तर आपण अधिकात अधिक सराव करावा आणि अगदी थोड्या दिवसावर जी शिष्यवृत्ती परीक्षा आलेली आहे त्या परीक्षेमध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव उज्ज्वल करावं. अधिकात अधिक विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत यावे या शुभेच्छा मी व्यक्त करतो. आणि जिल्हा परिषद अहमदनगरच्या या विशेष उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी आदरणीय श्री भास्कर पाटील साहेब, आमच्या जामखेड तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी आदरणीय श्री बाळासाहेब धनवे साहेब आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागातील सर्वच अधिकारी, त्याचप्रमाणे जी तंत्रस्नेही टीम आहे या सर्वांचे मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. आणि शिष्यवृत्ती सारख्या एका महत्वाच्या घटकावर अध्यापन करण्याची संधी दिल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आज आदरणीय श्री मनोहर इनामदार सरांनी आपल्याला शब्द संपत्तीवरील प्रभुत्व यातील अक्षरे जुळवून नवीन शब्द तयार करणे, अर्थ वर्णानुक्रमी शब्दक्रम, एकाच अर्थाचे भिन्न अर्थ शोधणे याबाबत अतिशय उदाहरण देऊन आणि सुंदर असं मार्गदर्शन सरांनी आपले केलेलं आहे. तर सरांचे जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. त्याचप्रमाणे डॉक्टर पवार बाबासाहेब सर यांचेही धन्यवाद व्यक्त करते. थांबवूयात आपण इथे. धन्यवाद.